नजर लगवा तुझा नजर वे चली। ओ काहीतरी बोला ना, कसला विचार करताय तुम्ही? अहो काय झालं, बोला ना काहीतरी। चल कुठे जायचं? अहो अहो माझं ऐका, अहो थांबा माझ्याशी बोला, काय झालंय? अहो थांबा, का बोलत आहे तुम्ही, सांगा मला काय झालंय ते? काय अहो काय करताय तुम्ही, जीव द्यायचा का तुम्हाला? आपण एवढी पाप केली ना सगळ्यांच्या दृष्टीने, आपण चुकीचे आहोत ना, मग कशाला जगायचं? जगण्याचा काही एक अधिकार नाही आपल्याला? ती रेवा, तिचं किती प्रेम होतं माझ्यावर भाऊ म्हणून, पण मी तिच्या विरुद्ध सतत कट्ट कारस्थानं करत राहिलो, तिला तिला अनेकदा मारायचा प्रयत्न केला। नाही, आपल्याला जगण्याचा काही हक्क नाही आहे, माझ्यासारख्या माणसाला आहे ना फाशीच दिली पाहिजे। असं काय करताय, जीव द्यायचाय का तुम्हाला? ओ नुसतं बोलत नाहीये, करून दाखवणार आहे, आज तर जीव देऊनच दाखवणार। तू चल। काय करताय तुम्ही? का वाचवलं आम्हाला? का वाचवलं आम्हाला? आम्ही तुम्हाला दिलेला त्रास विसरून गेलात। पेड्यासारखं बडबडू नकोस, चल उठ, उठ दादा। अजूनही दादा म्हणतेस? कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलो नाहीये ग, स्वतःला स्वतःच्या अस्तित्वाची लाज वाटायला लागली। तिथे आई माझ्यावर रागावलीय, मी तुझा दोषी आहे, कुठेही जायला जागा नाहीये मला। गप्पा बस, तुझी बहीण अजूनपर्यंत जिवंत आहे, चला। रेवाताई हे खरं बोलतायत, अहो आम्ही बहिण्यासारखे वागलो तुमच्याशी, कुठल्या तोंडाने आम्ही तुमच्या घरी येणार? हे बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे, आम्ही नाही येऊ शकत तुमच्या बरोबर। रेवा तू एवढ्या रात्री? लाजा नाही वाटत त्यांना? आता सुद्धा ते तुझ्या पाठीमागे लपताय? आई माझं आधी ऐकून घे ना प्लीज। काही ऐकायचं नाहीये मला, जो भाऊ तुझा जीव घ्यायला निघाला होता त्याची बाजू घेऊन बोलू नकोस तू माझ्याशी। आई माझं एकच ऐक, मी आणि श्रीधर आता वेळेवर तिथे पोहोचलो नसतो ना तर दादा आणि वहिनी आता जिवंत नसते। त्यांना त्यांची चूक जाणवली आहे, त्यांना एवढा पश्चाताप आहे त्यांच्या वागण्याचा की ते आता चालत्या गाडीखाली जीव द्यायला निघाले होते दोघे। हे आणि जीव देणार कशावरून, हे यांचं नाटक नसेल? काही नाटक नव्हतं आहे साहेब, आम्ही अगदी शेवटच्या क्षणी तिथे पोहोचणार होतो हे कुठे माहित होतं यांना? आई हे बघ ना, आतापर्यंत ते जे काही वागलेत ना त्यामुळे तुला राग येणं अगदी साहजिक आहे, पण त्या दोघांना खरंच खंत आहे का त्यांच्या वागण्याची? त्यांना माफ करून टाक ना प्लीज। रेवा, अशी एका क्षणामध्ये माणसं आणि त्यांचे स्वभाव बदलत नसतात ग, फार बोळी आहेस तू। बदलतो आई, आपल्या चुकांची जाणीव झाली आणि आपण एकटे पडलो हे कळलं ना की माणूस बदलतो। एकदा शेवटचं म्हणून माझ्यासाठी त्या दोघांवर विश्वास ठेव ना ग प्लीज, आणि विसरून जा हे सगळं। आणि मला एक गोष्ट सांग,
त्या दोघांना कायम दुःखात बघून तू तरी सुखी राहशील का ग? आई चुकलो ग मी, प्लीज माफ कर आम्हाला। आई साहेब प्लीज आम्हाला माफ करा। खरंच मनापासून माफी मागतोय, प्लीज एक शेवटची संधी द्याल प्लीज आई साहेब। आई आई तू आम्हाला माफ करू शकत नसशील तर खरंच खरंच गोळ्या घालून संपवून टाका मला। खरंच चुकलो ग आम्ही। आई साहेब आम्ही खूप स्वार्थीपणे वागलो, खूप चुकलो, आम्हाला आमची चूक चांगली कळली। मी सतत या घराच्या सुनेचे माझे हक्क मागत राहिले आणि या घराच्या मुलीचा किंवा या घरच्यांना जीव लावायचा कधीच प्रयत्न नाही केला। आई साहेब आई साहेब मी तुम्हाला वचन देते आम्ही परत कधीच अशी चूक करणार नाही। या घरावरती आम्ही प्रेम करू, सगळ्यांना आपलं मानू, प्लीज एक शेवटची संधी द्या आई साहेब प्लीज। आई आई मला माफ कर, तू जर का माफ नाही केलंस तर आयुष्यभर ही अपराधीपणाची जाणीव आमच्या मनात कायम राहील, आम्ही कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही। आई प्लीज प्लीज आई साहेब एक शेवटची संधी द्या प्लीज। आई प्लीज ना ग, विसरून जा ना सगळं प्लीज। या घरात माफ केलं मी तुम्हाला, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव असते ना त्यांना त्यांच्या हक्कासाठी भांडायची गरज पडत नाही, ते आपोआप मिळतात त्यांना। या घराला आपलं माना, आपलेपणा द्या, हे घर दुपटीने तुमच्यावर प्रेम करेल। हो आई साहेब मी नेहमीच प्रयत्न करेन। आत्या ए रे वा चुकलो, सॉरी। जेवणाचा डबा आणलाय तुमच्यासाठी। कशाला खरताय हे सगळं? आता इथल्या जेवणाची सवय करायला हवी आम्हाला। असं कस? तुम्हाला जेवण करायला हवंय, औषध घ्यायचे, एवढं सगळं होऊ नये अजून काळजी करताय आमची? मी नाही तर दुसरं कोण करणार आहे तुमची काळजी? आम्ही नाही ना केली। आता नको ना तो विषय प्लीज, तुम्ही जेवून घ्या बरं घ्या। आ
चिरंजीव आणि सुनबाई कसे आहेत? विराट अभिलाषाला घेऊन जीव द्यायला निघाला होता. काय? हो, रागाच्या भरात मी खूप बोलले त्याला. त्यामुळेच की काय, त्याला त्याची चूक जाणवली, पश्चातापही झाला. रेवाच घेऊन आली होती दोघांना घरी. तिने मलाही समजावलं. रेवा जशी तुमच्यावर गेली तसं विराटचं झालं असतं तर आज कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं. नाही, एक बाप मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा देतो, त्यांना खऱ्या अर्थाने घडवतो. आम्ही विराटला बिघडवलं, सत्तेची हाव निर्माण केली त्याच्यात, आणि ती मिळवण्यासाठी वाटेल ते केलं तरी चालतं हे शिकवलं त्याला. जाऊ द्या, जे झालं ते झालं. ज्या दिवशी आपली चूक जाणवेल तोच दिवस पहिला असं समजायचं आणि नव्याने सुरुवात करायची. तुम्ही जरी ते जेलमध्ये असलात ना, तरी माझा माझ्या देवावर भरोसा आहे, आपलं सगळं छान होणार आहे. खरंच काय झालं, कसला विचार करताय तुम्ही? रेवानी माफ केलं आम्हाला, पण श्रीधर. नका ना आता विचार करू. मी जेवून घ्या ना, तुम्हाला औषध घ्यायचंय. हो, झालं आमचं जेवण. अहो असं काय, तुम्ही दोन घास सुद्धा नाही खाल्ले? नाही जाणार आम्हाला. नका ना असं करू प्लीज. नका घेऊ आमची एवढी काळजी, लायकी नाही आहे आमची. ते मला ठरवू दे. वा, एक नंबर. आई काही म्हण, या घरात आल्यापासून तुझ्या हाताची जादू वाढली. काय चव आली आमटीला, एक लिटर तरी पितो की नाही बघास? तुला हवी आहे तेवढी पी, पण आमटी मी नाही, आज वैशूने केली आहे. आपल्या चिमणीच्या हाताला एवढी चव कधी आली? वा, म्हणजे मजा आहे तिच्या नवऱ्याची. म्हणजे तो एकदम सुखात राहणार, और रोज नवीन नवीन वेगवेगळे पदार्थ त्याला खायला मिळणार. बाबा, आज आई गप बसली तर तुम्ही सुरू झालात. माझ्या लग्नाचा टॉपिक काढल्याशिवाय तुम्हाला चैनच पडत नाही ना? तसं नाही ग, मी लगेच कुठं म्हणतोय आत्ताच लग्न करायचं म्हणून. जेव्हा केव्हा होईल ना त्यावेळेच चाललंय. आधी अभ्यास करू देतील. अभ्यासच करणार आहे मी. वहिनी, तुला आवडली की नाही आमटी? वहिनी, जेवत का नाही आहेस? खाते आई. काय झालं छोटी मालकी, कसला विचार करताय? नाही काही नाही. जेवले असतील का? लॉकअप मध्ये कुठल्या परिस्थितीत असतील काय माहित. मला जेवण नाही जाणार श्रीधर, सॉरी. छोटी मालकी, दोन घास तरी खाऊन घ्या ना. मला भूक नाहीये. रेवाताई हिरमुसलेल्याच असतात सारख्या. साहजिकच आहे, तिला वाईट वाटणारच, मुलगी आहे ना ती त्यांची. आता आपणच वहिनीला समजून घेतलं पाहिजे. अण्णासाहेबांचे फोटो बघत असते ती सारखी. खूप वाईट वाटत बिचारीच. अण्णासाहेब लॉकअप मध्ये आहेत त्यासाठी स्वतःलाच जबाबदार धरते ती कुठेतरी. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी बघितल्या तर विश्वासच बसत नाही. अण्णासाहेबांसारखा माणूस
आपल्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली देईल पोलिसांपुढं असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला. पण शेवटी बापाचं आणि मुलीचं नातं वरचढ ठरलं. भेटायची परवानगी दिली आहे साहेबांनी. रेवावर तुझ किती जीवापाड प्रेम आहे हे परत एकदा सिद्ध केलंस तू श्रीधर. तिच्या इच्छेसाठी तुझ्या मनात नसून सुद्धा तू आम्हाला भेटायला आलास. खूप मोठे उपकार केले तू आमच्या. तू आला नसतास तर मनावर एक खूप मोठं ओझ राहून गेलं असत. एका खूप चांगल्या माणसाची मनापासून माफी न मागितल्याच आम्हाला कल्पना आहे. तुला आजही आमचं हे नाटक आहे असं वाटत असेल, पण नाटक नाही आहे श्रीधर. आमच्या मुलीशी एक नोकर सुद्धा लग्नासाठी तयार नव्हता तेव्हा तू मोठ्या मनानं आमच्या मुलीचा स्वीकार केलास. आणि तुझ कौतुक करण्याऐवजी आम्ही तुझ्या मार्गात अडथळे आणत राहिलो. जाऊ द्या ना साहेब, ते घडून गेलं ते उगाळत बसण्यात काय अर्थ आहे आता. म्हणजे घडलंय ते टाळता आलं असत तर, आम्ही चांगले वागलो असतो तर, पदोपदी अपमान केला आम्ही तुझा. तू आमचा नोकर असूनही तुझ्याकडे जी मनाची श्रीमंती आहे ना आमच्याकडे नाही. अण्णासाहेब तुमच्याकडून हे सगळं बजवून घ्यायला नाही आलोय मी. छोटी मालकींची खूप इच्छा होती की मी येऊन तुम्हाला भेटावं म्हणून. तिच्या इच्छेचा, तिच्या आनंदाचा जेवढा विचार तू केलायस आणि करतोयस तेवढा विचार दुसरं कोणीही करू शकत नाही. हे खूप खूप उशिरा कळलं आम्हाला. उदाहरण साहेब, जे झालं ते झालं. आता एकच विनंती आहे श्रीधर. काय? आजवर खूप उपकार केले तू आमच्यावर. आमची एक शेवटची इच्छा पूर्ण कर. तुझं आणि रेवाच परत रीतसर लग्न व्हावं अशी इच्छा आहे आमची. नाही म्हणू नकोस. मी फक्त अण्णासाहेब चांदूरकरांची इच्छा असती तर मी कधीच पूर्ण होऊ दिली नसती. पण आज आपल्या मुलीची काळजी असलेला, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा बाप दिसतोय मला तुमच्यात पहिल्यांदाच. आता तुम्हाला नाही म्हणूच शकत नाही मी. नजर लगवा तुझा नजर भेटली.